सावित्रीचा। नमस्कार, आदरणीय सोनियाजी गांधी व आदरणीय शरद पवारजी यांच्या आशीर्वादाने आणि स्थानिक पदाधिकारी लोकनेते यांच्या सहकार्याने मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे। माझ्यासोबत 24 उमेदवार आहेत, 12 काँग्रेस आणि 12 राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत। नगर परिषद निवडणूक 2018ची निवड लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आहे आणि यासाठी माझी निवड केलेली आहे। जामनेरकर वासियांना माझी कळकळीची नम्र विनंती अशी आहे की आपण सगळ्यांनी या सगळ्या टीमवर प्रचंड विश्वास ठेवायचा आहे। आम्ही आत्ता असलेल्या सत्तारूढ पक्षाशी एकाच गोष्टीवर जास्त लढत आहोत, जी पाण्याची समस्या जलसंपदा मंत्री असताना सुद्धा त्यांना सोडवता आलेली नाही आहे। आणि दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे शिक्षण समस्या, ज्या शिक्षणाच्या बळावर आपण सगळे सुसंस्कृत समाज आपण उभारणार आहोत, त्या ठिकाणी सर्व समस्या त्यांनी निर्माण करून शिक्षणाला दुय्यम महत्त्व दिलेलं आहे। विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असेल, विशिष्ट घरांची मक्तेदारी असेल, या संबंधी सुद्धा आम्ही हे प्रचंड पाऊल उचललेलं आहे आणि यासाठीच आमची ही लढाई आहे। या लढाईमध्ये आमच्या या जमनेरवासियांनी हा विश्वास जो दाखवलेला आहे, मतदान करून तो पूर्ण करून दाखवायचा आहे। मला पूर्ण विश्वास आहे की ही जी लढाई आहे ही ती धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे आणि ही जनशक्तीचा हा जो पूर्ण विश्वास आहे, धनशक्ती कुठेच कामात पडणार नाही आहे आणि हा माझा ठाम विश्वास जामनेरकर वासीय पूर्ण करतीलच, यात मला अजिबात शंका नाही आहे। धन्यवाद। महाराष्ट्र तुला गुजरात राष्ट्रवादीचा।